सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। परभणी पाथरी येथे पाठलाग करत मारहाण करून चोरट्यांनी हजारोंचा मुद्देमाल लंपास केला आहे। एका चारचाकी वाहनाच्या पाठलाग करून त्याला मारहाण करून त्याच्याकडील सोने, ATM कार्ड आणि मोबाईल घेऊन पसार झाल्याची घटना पाथरी सोनपेठ रस्त्यावर रात्री 10:30 सुमारास घडली। सोनपेठ निवासी बाळासाहेब दळवे आणि उत्तम मुळे हे रात्री 10:30 सुमारास सोनपेठहून निघाले होते। लिंबाविटा रस्त्यावर आल्यानंतर दोन मोटरसायकलवरती आलेल्या चौघांनी आधी त्यांच्या कारवर दगड मारला, नंतर कारमध्ये बसलेल्यांवर मिरची टाकून कारमधून बाहेर काढून मारहाण केली व त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठा, ATM कार्ड, दोन मोबाईल आणि नगदी 5 ते 6 हजार रुपये घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे। 10:00 सोनपेठहून लिंब्याला निघलो होतो आणि 10:30 लिंबा ते विटा ते लिंबा कारखान्याच्या दरम्यान दोन मोटरसायकल आल्या आणि दोन मोटरसायकलची चौघजणं होती। त्या चौघांनी अगोदर दगडानं मारहाण केली आणि गाडी न थांबवल्यामुळे त्यांनी परत मिरची पावडर टाकली डोळ्यात, त्यामुळे गाडी थांबली। त्यानंतर आमच्या जवळच्या सर्व आयोजकला आम्हाला मारहाण केली, दगडानं मारहाण केली आणि चाकू पण दाखवला त्यांनी आणि आमच्या जवळ सगळं घेऊन गेले ते सोनं। किती होतं तुमच्याकडे? आमच्याकडं साधारण 4 तोळ्याचं जवळपास सोनं होतं आणि 7-8 लाख 7-8 हजार रुपये होते दोघांकडे। मोबाईल वगैरे? दोन मोबाईल, दोन ATM कार्ड, पॅन कार्ड वगैरे सगळं घेऊन गेले। कुठे गेल्यावर 4 इसम आले, मी फोर व्हीलर गाडीमध्ये होतो आणि एक आमचा ड्रायव्हर म्हणजे एक उत्तम मुळे एक मी एक होतो आणि ते सुरुवात आलं तर अगोदर दगड मारला ड्रायव्हरच्या साईडला आहेत अंगावर दगड आणि ते थांबल्यामुळे ते पुढे समोर ड्रायव्हर गाडी घेऊन चालित राहिले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांनी मिरचीचा पुढे टाकली, त्याच्यामुळे ड्रायव्हरची गाडी चालली ना तर ब्रेक बसला जाणार होता, त्यांनी गाडी थांबवली पुन्हा थांबल्या घरी आणि नंतर पुन्हा त्यांना अगोदर मारलं, त्यांच्याकडनं सगळं साहित्य हातातलं ब्रासलेट हे काढून घेतलं आणि नंतर पुन्हा माझ्याकडे आली। किती लाखाचा तुमचा माल गेला, किती तोड्याचा ब्रेसलेट होणार आणि नगदी किती रुपये गेले? नगदी आमचे दोघांचे 5-6 हजार रुपये गेले आणि ब्रासलेट ते सोनं जवळपास 4-5 तोळे